महाविकास आघाडी सरकार आल्यापासून चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस म्हणतात की सरकार पाडणार, पण सरकार पडत नाही, दिवसेंदिवस सरकार मजबूत होत आहे। फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावला आहे। खडसे आज माध्यमांशी बोलत होते। अस्वस्थता आहे, आमचं सरकार येणार आहे, थांबा जरा थोडे दिवस हे सरकार पडणार आहे, आपलं सरकार येणार आहे, अशा स्वरूपाचं वारंवार त्यांच्या आमदारांना सांगून इतके दिवस त्यांनी काढलेले आहे। आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे, कारण त्यांचे बरेचसे आमदार हे माझे मी बऱ्याच जणांना तिकडे दिलेले होते। मी राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेकांना त्या ठिकाणी प्रवेश दिलेला होता। माझ्याशी ते मोकळेपणे बोलतात, जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करतात, आणि त्यामुळे असे जे काही लोक असतील ते पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये म्हणून कदाचित या स्वरूपाचे वक्तव्य केले जात असतील। महावितरणाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने ताळेबंद आंदोलन करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। शिवसेना हा सत्ताधारी पक्ष असूनही महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। केंद्रातील मोदी सरकार पेट्रोल डिझेलची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम करत आहे असा आरोप करत कुंभकर्णी मोदी सरकार जागे करण्यासाठी व पेट्रोल डिझेलवरील अतिरिक्त कराच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी गुन्हेगारी वृत्तीचा संसर्ग समाजातील काही गुन्हेगारांमध्ये असल्याने अशा 51 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केलेली ही कारवाई 1 वर्ष आणि 2 वर्ष याप्रमाणे करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसभरात 102 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जळगाव शहरामध्ये फक्त 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर आज कोरोनातून 312 जण बरे झाले आहेत।